विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक इंग्रजी स्टोरी शिकणार आहोत। स्टोरीचं नाव आहे द लॉयन अँड द माऊस। तर तुम्हाला तुमच्या परिचयाची ही गोष्ट आहे, सिंह आणि इंग्रजी गोष्ट आपण मराठीमधून शिकलेलो आहोत आणि इंग्रजी गोष्ट आपल्याला जवळजवळ 2 पेजेसची पुस्तकामध्ये दिलेली आहे। परंतु जर पाठांतर करायचं म्हटलं तर एवढं पाठवू शकत नाही, त्यामुळे हवायुक्त जर आपण ही गोष्ट स्टोरी शिकलो तर चटकन आपल्या लक्षामध्ये राहणार आहे। त्यामुळे आज आपण लॉयन अँड द माऊस ही स्टोरी आपण आज हवायुक्त शिकणार आहोत। चला तर मग आपण या गोष्टीला सुरुवात करूया। चला पण घेते का? चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करूया। द लॉयन वॉज स्लीपिंग, अ माऊस वॉज प्लेइंग नियर बाय। द लॉयन caught the mouse. The mouse said, "Let me go, please. I shall help you." The lion said, "Ha, ha, ha! I am big. You are small. You can't help me. But I'll let you go." After some days passed, the lion caught in the net. It roared. A little mouse heard this voice, and a little mouse came. It nibbled at the ropes, and the lion was free. The lion said, "Thank you, Undir Mama. Thank you, Undir Mama."